पारनेर तालुक्यातील आडवाड्याचं पारनेर या टीमची सदस्य तेजश्री सोनावळे व दरोडी येथील विक्रम चौगुले यांचा विवाह सोहळा आज दिनांक 4 जून रोजी शासकीय नियमांचे पालन करत संपन्न झाला। विवाह सोहळ्यापूर्वी या दाम्पत्याने सप्तपदीच्या 7 फेऱ्या घेण्याआधी 7 आंब्यांच्या रोपांची लागवड करत आपल्या वैवाहिक जीवनात प्रवेश केला। त्यांच्या या निर्णयाचे पारनेर तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे। देशभर व राज्यभर कोरोनाने थैमान घातले असून कमी होत चाललेली ऑक्सिजनची लेवल भरून काढण्यासाठी आडवाटेचं पारनेर टीमच्या वतीने यावर्षी 1000 वृक्षांची लागवड केली जात आहे। हा आदर्श समाजातील इतर सर्वांनी घ्यावा असे आवाहन आडवाटेचे पारनेर टीमच्या सदस्यांनी केले आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात। श्री सोनावळे या आमच्या सदस्याचा आज विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साधारणपणे नववधूवर हे 7 फेरे मारून विवाह सोहळा संपन्न करत असतात, पण खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळं ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे आणि म्हणून या नवदाम्पत्यानं खऱ्या अर्थानं आज आपल्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं 7 आंब्याची झाडं लावून आपल्या नव्या आयुष्यामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे की महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये या उपक्रमाचा आदर्श घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सुद्धा नव जीवनाची सुरुवात या वृक्ष लागवडीनं केली पाहिजे। खरं तर वृक्षानं जशी दरवर्षी पालवी फुटली जाते तसं या नवदंपत्या जीवनामध्ये नवी दिशा नवी आशा फुटत जावी या निमित्तानं आडवाटेच्या पारनेर टीमच्या वतीनं या वधूवरांना शुभेच्छा, नांदा सौख्य बरे, धन्यवाद। माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।